कोकणात जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वे रखडल्यानं दिवा स्टेशनवर प्रवाशांचा खोळंबा. संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली. प्रवाशांना बाजूला करून लोकल आणि एक्सप्रेसची वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू. राज्यामध्ये स्वच्छता हित सेवा उपक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा स्वच्छता सेवा अभियानामध्ये सहभाग. 33% आरक्षणानंतर महिलांसाठी आणखी एक मोठी घोषणा होण्याची शक्यता. महिलांना स्वस्त कर्ज उपलब्ध करून देण्यासंबंधी निर्णय. 5 राज्यातील निवडणुकीपूर्वी होण्याची शक्यता. देशामध्ये सरासरीच्या 94% पाऊस. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसानं राज्यातील पर्जन्यमान सुधारलं. राज्यामध्ये 1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 97% पाऊस झाल्याची भारतीय हवामान विभागाची माहिती. कोकण किनारपट्टीवरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे रत्नागिरीच्या किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग वाढला. समुद्रामध्ये वादळी वारे वाहू लागल्यानं शेकडो मच्छीमार नौका आश्रयासाठी जयगड बंदरात दाखल. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीतून मान्सून परतला. पुढच्या आठवड्यापासून महाराष्ट्रातून देखील मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात होणार. वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाची हजेरी. खडकवासला धरणातून 2140 क्युसेकनं मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू. सिंधुदुर्गामध्ये पुढचे 48 तास रेड अलर्ट जारी, तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. पुढचे 48 तास समुद्र किनारी न जाण्याचा मच्छीमारांना सल्ला. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं प्रादेशिक हवामान केंद्राचा सल्ला. हवामान खात्याकडून कोकणामध्ये वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा. समुद्रात वादळ सदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे 400 नौका देवगड बंदरात आश्रयाला. पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागामध्ये पावसाचा मोठा फटका. खोल समुद्रात होणाऱ्या चक्रीवादळाचा पणजी ते रत्नागिरी दरम्यान प्रभाव जाणवणार. कोकणामध्ये मासेमारी आणि पर्यटन ठप्प, तसंच गोवा आणि कोकण किनारपट्टीवरील प्रशासन अलर्ट मोडवर. मध्य रेल्वेच्या उपनगरीय हार्बर मार्गावर 38 तासांचा मेगा ब्लॉक सुरू. 2 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजल्यानंतर मार्ग सुरळीत होणार. कोकणातील रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल. आजपासून नवं वेळापत्रक लागू होणार. कोकणकन्या एक्सप्रेस सीएसएमटी इथून रात्री 11:05 11 वाजता सुटणार, तर इतर गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये वाढ. मुंबईमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या दरात 204 रुपयांची वाढ. 1482 रुपयांचं सिलेंडर आता 1684 रुपयांना मिळणार. पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद. जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार. साईबाबांच्या शिर्डीमध्ये दानात अपहार. भक्तानं दिलेल्या देणगीपोटी बनावत पावती देऊन साईबाबा संस्थांची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त उद्या इंडिया आघाडीची मुंबईमध्ये पदयात्रा. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची माहिती. इंडिया आघाडी पदयात्रेतून महात्मा गांधींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणार. आजपासून मुंबईमध्ये प्रवेश महागणार. खासगी वाहनानं ये जा करणाऱ्यांना वाढीव टोल भरावा लागणार. ही दरवाढ 2026 पर्यंत लागू असेल. महाराष्ट्र दौऱ्यावर असणाऱ्या मनोज जरांगेंचं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत. हिंगोलीतून मनोज जरांगेंवरती जेसीबीतून पुष्पवृष्टी. 5,000 पुराव्यांच्या आधारे सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी. पोटजाती म्हणून बऱ्याचशा जाती आरक्षणात आहेत, मग कुणबींची पोटजात म्हणून मराठ्यांना आरक्षण का नाही? जरांगेंचा सवाल. घटनेमध्ये बदल केल्याशिवाय आरक्षण अशक्य, त्यामुळे राज्यकर्त्यांनी लोकांना नीट माहिती द्यावी. कायदेतज्ञ असीम सरोदेंचं मत, आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवाय इतरांना आरक्षण देणं शक्य होणार नसल्याचंही वक्तव्य. चंद्रपूरमध्ये गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी प्राशन करून रवींद्र टोंगे यांनी उपोषण सोडलं. ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांचं आश्वासन. उद्यापासून भाजपची ओबीसी जागर यात्रा. विदर्भातून यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार. मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक. जवळपास 2 तास चाललेल्या या बैठकीमध्ये राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती. शरद पवार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला. सरोलीतील वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार. आज शरद पवार, दिलीप वळसे पाटील एकाच व्यासपीठावर येणार.
जुन्नर मधील राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषदेला उपस्थिती लावणार, तर अजित पवार गटातील आमदार अतुल बेनके पवारांचं स्वागत करणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंचा आजपासून 3 दिवसीय विदर्भ दौरा, नागपूर, वर्धा आणि अमरावतीतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पक्ष संघटनेचा आढावा घेणार। जळगावच्या अमळनेरमध्ये नथुराम गोडसे आणि संभाजी भिडेंच्या प्रतिमा घेऊन मिरवणुकीमध्ये नाचल्याची घटना, या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। 15 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते मुंबई रोज विमानसेवा सुरू होणार, कोल्हापुरातून सकाळी 10:50 विमान मुंबईच्या दिशेने उड्डाण घेईल, तर मुंबईहून 3:40 निघालेलं विमान तासाभरात कोल्हापूरला पोहोचेल। नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनची बैठक, जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवण्यावरती व्यापारी ठाम, आज बंदचा 12वा दिवस। ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला, पावसाळ्यामध्ये वन्य प्राण्यांचा प्रजनन काळ असल्यामुळे आणि वाहतुकीसाठी योग्य रस्ते नसल्याने पर्यटन बंद होतं, आता पर्यटकांना पुन्हा टायगर सफारी करता येणार। सातपुड्यातील आदिवासी भागात गावदेव पूजनाची लगबग, आदिवासी समाजामध्ये नवीन धान्य आणि भाजीपाल्यांचा वापर करण्याआधी पूजन केलं जातं। आम्ही 50%मधलेच आहोत, त्यामुळे सरकारला आरक्षण द्यावंच लागेल, 40 दिवसांपर्यंत आम्ही थांबू, पुन्हा थांबणार नाही, परभणीमध्ये आयोजित सभेत मनोज जरांगेंचा इशारा। छगन भुजबळ म्हणतात की ओबीसी 60% आहेत, मराठ्यांनी छगन भुजबळांना बळ देऊ नये, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे, मनोज जरांगेंचं वक्तव्य। नाशिकच्या दिंडोरीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत गौतमी पाटीलचा कार्यक्रम, या प्रकरणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांकडून दखल, कार्यक्रम आयोजित करणारे घरी बसतील, दीपक केसरकरांचं वक्तव्य। लातूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर देवालय पालखीच्या नगर प्रदक्षिणेचा उत्साह, या उत्सवामध्ये मोठ्या भक्तिभावानं लातूरकर सहभागी। परतवाड्याचे ठाणेदार संदीप चव्हाणांचा डान्स पाहण्यासाठी मोठी गर्दी, दबंग पोलीस अधिकारी म्हणून चव्हाणांची ओळख, गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये त्यांनी ठेका धरला। मुंबईच्या एंट्री पॉइंटवरील टोल दरवाढी विरोधात मनसेकडून काल शांततापूर्वक आंदोलन, आज दुसऱ्या दिवशी ठाण्यातल्या चौकांमध्ये आंदोलन केलं जाणार। सांगलीमध्ये वनविभागाची गाडी तात्काळ उपलब्ध न झाल्यानं जखमी मोराला दुचाकीवरून उपचारासाठी नेलं, विषबाधा झाल्यानं मोराचा मृत्यू झाल्याची माहिती, तर वनविभागानं हलगर्जीपणा केल्याबद्दल प्राणी मित्रांकडून संताप। समृद्धी महामार्गावर धावत्या खासगी ट्रॅव्हल्सला आग, एसीमधल्या यंत्राचं शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती, बसमधले सगळे 30 प्रवासी सुरक्षित। मुंबईच्या दहिसर पूर्वेतील वर्धमान इंडस्ट्रियल इस्टेटमधल्या हिऱ्याच्या गोदामाला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला बेड्या, मुंबईच्या शिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकामध्ये मुंबई अहमदाबाद पॅसेंजरचा अपघात थोडक्यात टळला, इंजिन डब्यापासून वेगळं झाल्यानं खळबळ, चालक आणि प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला। उल्हासनगरमधील खड्ड्यांच्या त्रासाला कंटाळून रिक्षाचालकानं स्वखर्चानं खड्डे बुजवले, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेनं खडी माती टाकली, नागरिकांकडून संताप व्यक्त। 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत आरबीआयनं वाढवली, आता 7 ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता किंवा डिपॉझिट करता येणार। 29 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या 3.45 लाख कोटी नोटा परत, आरबीआयची माहिती। जन्म आणि मृत्यूची नोंदणी कायदा 2023 आजपासून लागू, महत्वाच्या कामांसाठी जन्मदाखला असणं बंधनकारक असेल। बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा नमस्कार महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।